पवित्र 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 परम पवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. स्वर्गीय बापा, आज आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो असताना आमची तुझकडे प्रार्थना आहे, प्रभू ओठ माझे पण प्रत्येक शब्द तुझपासून येणारा असू दे. स्वर्गातून येणारी वाणी आज आमच्या कानी पडू देत. ज्यावेळेस तू बोलशील त्या शब्दांनी प्रभू आमच्या अंतकरणाचा ठाव घेतला जाऊ देत. आम्हाला परिवर्तित कर, आम्हाला बदल, आणि आज रात्री तुझ्या योजना समजणारं मन आणि आत्मा आम्हाला दे. तुझ्या शब्दांचा आम्ही आदर करून प्रभू तुझे शब्द आम्ही स्वीकारावेत यासाठी आमच्या अंतकरणाची आणि जीवनाची तू तयारी कर. प्रभू परमेश्वर, माणसाचं बोलणं ऐकण्यासाठी इथं आम्ही आलेलो नाही, माणसाला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आम्ही इथं आलो नाही, परात्पर देवाची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. प्रभू आमच्याशी तू बोल आणि तुझं बोलणं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला कळू दे. हे वातावरण तुझ्या हाती घे आणि प्रभू जसजसं तुझं वचन आमच्याकडे येत आहे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याची नदी इथं वाहू दे, तुझ्या सामर्थ्याची नदी वाहू दे. अद्भुत आणि महान कृत्य कर प्रभू, तुझा गौरव होऊ दे. पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना आज तू जमेस धरलीस. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. प्रत्येक जो व्यक्ती देवाच्या राज्यात येतो त्याचा काही ना काही उद्देश असतो. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाशी येतो त्यावेळेस काहीतरी उद्देश घेऊन आपण देवाकडे येत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विभिन्न उद्देश असतात. देवाकडे येत असताना देखील अनेक लोक प्रभूकडे आले, सगळेजण उद्देश घेऊन प्रभूकडे येत होते. माणसाच्या मनामध्ये अनेक विचार असतात. प्रत्येकाच्या मनात काहीतरी योजना असते. प्रभूला भेटण्याच्या आधी मनात काहीतरी इच्छा असते आणि इच्छा घेऊन प्रत्येकजण प्रभूकडे आलेला असतो. नीतिसूत्र 19 अध्याय आणि 21 वचन. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. आमेन. बऱ्याचदा बरेचसे उद्देश घेऊन आम्ही देवाकडे येतो. काहीही उद्देश घेऊन तुम्ही देवाकडे या, पण सफल होणार माझ्या देवाचाच उद्देश. तुम्ही काहीही योजना घेऊन या, इतका प्रबळ आहे ना आपला देव, खतरनाक आहे एकदम. किती लोक आमेन म्हणतील. नेहमी आमच्या जीवनात एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, आम्ही कितीही ओढाताण करू द्या पण देवाचा संकल्प आमच्या जीवनात पूर्ण होत असतो. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेस प्रभूकडे येतो त्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रभूची प्रार्थना. माझ्या नको तर कुणाच्या, माझ्या नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे. बोला, काहीतरी बोलत राहा. माझ्या नको पण माझ्या आई वडिलांच्या, माझ्या नाही पण कुणाच्या, कोणाची इच्छा पूर्ण हो. आज नंतर त्या देवाच्या इच्छेपुढे समर्पित व्हा. त्याला चांगलं कळतं तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही. आज आमच्या इच्छा थोड्या बाजूला करूया आणि देवाला सांगूया, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. हालेलुया. देवा, तुला काय वाटतं ते माझ्या जीवनात कर. आमेन. देवाच्या प्रिय संतगणांनो, लूक याचा 19 अध्याय आणि 1-10 वचन. या ठिकाणी एक मुख्य जकातदार आहे. जकातदार खूप होते पण त्यापैकी मुख्य जकातदार, याजक खूप होते पण एक मुख्य याजक असायचं. तसंच इथं टॅक्स कलेक्ट करणारे किंवा लोकांकडून, आज जसं GST आहे, GST आला त्यावेळेस लोकांना वाटलं की GST मिळेल तिने पकडून गावाला निघून जावं, एवढं खतरनाक आहे GST. सुरुवातीला म्हणजे असं ते 18% 24% आणि काहीच्या काही असायचं, म्हणजे खाल्लं कमी आणि टॅक्स जास्त भरला असं होतं. नंतर त्याच्यात थोडं काही झालं तर तुदी, प्रभूला धन्यवाद असो. हे टॅक्स, देवाच्या प्रिय लोकांनो, त्या काळात लोकांना हे जकातदार लोक फार वेगळ्या रीतीनं लुटायचे. आणि हा जो जक्कै नावाचा व्यक्ती आहे, बायबलचं वचन सांगते, पहिलंच वचन 19:1, त्याने यरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चाले ना, कारण तो ठेंगणा होता. आमेन हालेलुया. हा जकातदार आहे, याला उत्कंठा लागली आहे की ज्या येशूबद्दल मी रोज ऐकतो तो यरिहोच्या वाटेवरून चाललाय.
त्याची एकच इच्छा होती, येशू कसा दिसतो, येशू कोण आहे, येशू काय, फक्त डोळ्यांनी पाहायचं, एकच इच्छा त्याची. काही उणीवा त्याच्याकडे होत्या, देही उणीव होती, तो उंचीनं कमी होता, त्याची हाईट कमी होती, उंचीनं तो कमी होता. आणि ज्यावेळेस तो उंचीनं कमी आहे त्याच्या मनात उत्कंठा आहे, पण गर्दी पुढं त्याचं काही चालत नव्हतं. लोकांनी सगळीकडं येशूला घेरलेलं होतं आणि हा ठेंगणा व्यक्ती त्या गर्दीत शिरायचा प्रयत्न करतो, पण त्याला कोणी शिरू देईना. त्या गर्दीमधून या जक्कायाला येशूपर्यंत जाता येईना. मान खाली घातली आणि घरी निघून गेला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती लोकांची इथंच फसगत होते. एकदा मागतात नाही मिळालं का लगेच जाऊ द्या, पास्टर बदलू नाही तर चर्च बदलू नाही तर काय, पास्टर नाही करणार, येशू करणार आहे प्रियांनो. हालेलुया. माणसावर भरोसा ठेवण्यापेक्षा येशूवरती भरोसा ठेवा. जिथं आहेत ना एकदम स्थिर राहा, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार आहे. एकदा प्रार्थना नाही ऐकली तर किती वेळा प्रार्थना करायची सांगा, किती वेळा प्रार्थना करायची? सात वेळा करायची. माझा प्रश्न आहे, सात वेळा करून पण नाही मिळालं पुढे कधी? पर मिळेपर्यंत प्रार्थना करा. हालेलुया. तो परमेश्वरच आहे जो आपल्या प्रार्थना ऐकतो. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. ह्या जक्कायाने ठरवलं की मला येशूला पाहायचं आहे, आणि त्याला एक युक्ती सुचली, आणि तो तात्काळ एका झाडावरती, उंबराच्या झाडावरती तो चढला, झाडावरती जाऊन बसला प्रियांनो. आणि त्या ठिकाणात तो वाट पाहत आहे की कधी येशू ख्रिस्त इथं येईल आणि मी त्याला पाहिल. अनेक लोक गर्दीत आहेत, कुणाची नजर जक्कायाकडे गेली नाही. तो एवढा मोठा प्रतिष्ठित माणूस आहे, मोठा अधिकारी आहे, तो मुख्य जकातदार आहे, पण लोकांना त्याचं घेणं देणं नाही. कारण की जेव्हा येशू येतो बाकीच्यांचं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बाकीच्यांना कोणी विचारत नाही. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. प्रभूचं सामर्थ्यच असं आहे. शिष्य एकत्र जमले, पुनरुत्थान झाल्यानंतर ख्रिस्ताचं बरोबर त्यांच्या मध्ये येऊन उभा राहिला. स्वर्गात त्या पाचव्या अध्यायाच्या प्रकटीकरणाच्या योहानाला दृष्टांत होतो, येशू ख्रिस्त बरोबर तो कोकऱ्याच्या रूपाने मध्ये उभा आहे. त्या ठिकाणी त्या सात समा आहेत, त्याच्या मध्यभागी येशू ख्रिस्त उभा आहे. वधस्तंभावरती दोन चोर आहेत, मध्ये मध्यभागी येशू ख्रिस्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सेंटर ऑफ अट्रॅक्शन येशू ख्रिस्त आहे. कुठल्याही गोष्टीचं केंद्रस्थान तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू आला की बाकीच्या कुणाला विचारलं जात नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? सगळ्यात, कारण तो सगळ्यात एवढा सुंदर आहे, एवढा महान आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये सगळे लोक त्याच्याकडे पाहत आहेत. जक्कायाकडे कुणाचं लक्ष नाही. जक्काय आपला मस्त झाडावर जाऊन त्या ठिकाणी वरती बसलाय, फांदीवरती मस्त खाली बघतोय. आता येशू ख्रिस्त येणार, आता येशू ख्रिस्त येणार, मला येशू बघायला मिळणार, मला येशू पाहायला मिळणार. देवाच्या प्रिय लोकांनो, या माणसाकडं भरपूर मोठा हुद्दा आहे, पण त्याच्याकडं एक मनामध्ये तहान आहे. त्याच्याकडं भरपूर पैसा आहे, पण त्या पैशाने त्याचं समाधान झालं नाही. त्याला आज प्रभूला पाहण्याची उत्कंठा आहे. जगामधल्या तुमच्या मोठ्या मोठ्या शिक्षणामुळे, जगामधील तुम्ही खूप पैसा जरी मिळवला, परंतु येशू शिवाय जीवनाला काही अर्थ नाही प्रियांनो. जक्कायाने ठरवलं, माझी संपत्ती बाजूला राहू दे, माझा हुद्दा बाजूला राहू दे, माझं ज्ञान बाजूला राहू दे, पण आज मला जगाच्या निर्माणकर्त्याला पाहायचंय, आज मला येशूला पाहायचंय. जक्काय त्या ठिकाणी त्या झाडावरती बसलेला आहे आणि येशूचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू त्या ठिकाणी आल्यानंतर पाचव्या वचनामध्ये बायबल सांगतं, लूक 19:5, मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने जक्कायाला हाक मारून बोलवलं. त्यांची आधी ओळख होती का? नव्हती. पण येशूला सगळ्यांची नावं तोंडपाठ आहेत. हालेलुया. तुमचं नाव कदाचित काही लोक विसरतील, तुमचं नाव कदाचित कोणाच्या लक्षात राहणार नाही, पण एवढंच काय, तुमच्या आईपेक्षा तुमचा प्रभू तुम्हाला जास्त ओळखतो. आमेन. हालेलुया. आता ह्या शब्दाचं काही लोकांना, म्हणजे कधी कधी ना संदेशात असं होतं, दुपारी पण मी बोललो, सैतानाशी लढत बसू नका, टाइमपास करू नका. अरे तो हरलेल्याला कोण हरवतं का? हॅलो, ऐकताय का तुम्ही चर्च?
बोले येशू मसीह की, जो हारलेला आहे ऑलरेडी, जो एकदम पूर्ण तुमच्या पुढे नतमस्तक झालाय, त्याच्याशी काय लढायचंय? तो तुमच्या पायाखाली आहे, त्याचं साम्राज्य संपलंय, त्याच्याबरोबर काय लढायचंय? आपण वचन ऐकताना आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. आता देवाचा सेवक देवाच्या उपस्थितीत आपल्याला सांगतोय, आईपेक्षा देव जास्त ओळखतो. हे कसं काय? कसं देव ओळखणार? आईच्या पोटात मी होतो, आईने लहानसं मोठं केलं, आईला तर सगळं माहिती आहे, मग त्याच्यापेक्षा देवाला कसं माहिती? माझा प्रश्न आहे मातांना, किती अशा आई आहेत इथं, किती माता अशा आहेत, तुमच्या लेकराच्या डोक्यावरचे केस तुम्ही मोजले? हात वर करा. मुंबईत शोधले अशी एक पण आई नाही. बाई माझ्या बाळाचं जावळ काढल्यावरचं सांगू नका. आजची संख्या शुद्ध. मोजलेत कुठल्या आईने? आईला शक्य नाही. जेवढा आई ओळखत नाही तेवढा देव ओळखतो, कारण तो म्हणतो मी तुझ्या डोक्याचे केस देखील मोजलेले आहेत. परमेश्वर तुम्हाला चांगल्या रीतीने ओळखतो. परमेश्वराला तुमचं जीवनक्रम माहित आहे, तुमच्या मनातल्या गोष्टी माहीत आहेत, तुमचं सर्वस्व परमेश्वराला ठाऊक आहे. आणि तो प्रभू या जक्कयाला हाक मारतो, जक्कया त्वरा करून खाली ये, हळूहळू येऊ नको. येशूने त्याला का खाली बोलवलं, त्वरा का करायला सांगितली? ॲक्च्युली इथं आध्यात्मिक अर्थ घ्या. झाड, झाडावर जो टांगलेला आहे तो शापित आहे. ऐकताय चर्च? जुन्या करारात लिहिले, झाडावर जो टांगलाय तो शापित आहे. ॲक्च्युली आपण एक गीत गातो, एकच फांदी कृस खांबाची, त्या फांदीवर सगळ्यांना तोंडपाठ आहे, प्रभूला धन्यवाद. वधस्तंभ एक झाड आहे, आणि त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्तचा टांगला गेला, म्हणजे ख्रिस्त त्या झाडावर गेला. आणि म्हणून आम्ही अनेक वेळा अनेक संदेश त्याच्या मुखातून ऐकलं, झाडावरून पाप आलं आणि झाडावरती संपलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूला हे सांगायचंय, जक्कया तू खाली ये, कारण माझा वर जायचा वेळ आलेला आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्तानं त्याला खाली बोलवलं, त्या स्वभावातून त्याला खाली बोलवलं, त्याच्या गर्वातून त्याला खाली बोलवलं, त्याच्या मीपणातून त्याला खाली बोलवलं. देव जर तुम्हाला खाली उतरवत असेल तर खाली उतरायला तयार राहा. किती लोक आमेन म्हणतील? देव जर म्हटलं आता तिथून खाली ये, तुझा घमंड सोड, तुझा राग सोड, तुझा द्वेष सोड. बऱ्याच वेळा लोक उंचावर जाऊन बसतात. जर देव म्हणत असलं खाली ये, तात्काळ ऐकलं पाहिजे. पहिली गोष्ट, या जक्कयामध्ये प्रभूला पाहण्याची उत्कट इच्छा आहे. दुसरी गोष्ट, त्याने प्रभूची आज्ञा पाळली आणि प्रभूने सांगितलं, मला तुझ्या घरी उतरायचं आहे, म्हणजे मला तुझ्या घरी यायचं आहे भोजन सगळ्या गोष्टी करण्यासाठी. जक्कय येशूला घरी घेऊन गेला. मला खूप वेळा प्रश्न पडतो, आता ह्या जक्कयाने काय केलं माहिती का? सगळं चांगलं चाललं, एकदम छान, सगळे बसलेले आहेत, हाताडकून उभा राहिला. बायबलमध्ये सांगितलं तो उभा राहिला. आता जेवायला सगळे बसले, हा उभा राहिला. प्रभू एक काम मी करतो, अर्धी संपत्ती गरिबाला वाटून टाकतो. बोलो येशू मसीह की, अर्धी संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकतो आणि ज्या लोकांचं मी लुबाडलंय ना त्यांना चौपट परत देतो. बोलो येशू मसीह की, ज्यांचं लुबाडलं असेल त्यांना चौपट मिळालं. गरिबांसाठी तो दिवस आनंदाचा दिवस झाला. हे सगळं त्याने लोकांमध्ये वाटून टाकलं आणि स्वतःवरचं ओझं त्याने काढून टाकलं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त जीवनात आल्यानंतर तुमचा अंगीकार हा फक्त शब्दाने असू शकत नाही, तुमचं बोलणं फक्त शब्दाने असू शकत नाही. खऱ्या अर्थाने तुमचं जीवन परिवर्तित होतं आणि तुमचं परिवर्तन अख्ख्या जगाला दिसतं. हा पूर्वी असा होता आणि आता हा असा झालेला आहे. पूर्वी हा इतका वाईट होता आणि देवाने याला बदललं आहे. जुना जीवनक्रम आणि नवीन जीवनक्रम याच्यात फरक होतो. जो जक्कय लुबाडणारा होता तो जक्कय येशूच्या येणारे दान धर्म करणारा जक्कय बनला. हालेलुया. त्या दिवसानंतर लोक म्हणत असतील, उदार मनाचा माणूस आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. याच्या आधी त्याला बघून म्हणतील, हा यांनीच लुबाडलेत पैसे, यांनीच घेतलेत. हालेलुया. लोक सगळं विसरतील पण एखाद्याने लुबाडलेलं विसरत नाहीत. हालेलुया. 1970 मध्ये यांनी असं केलं होतं. लोक जुन्या गोष्टी आठवून काढतात.
कुणी 10 रुपये जरी बुडवले माणूस विसरत नाही. लोकांना लुबाडलेलं होतं आणि त्या लुबाडणारे लोक त्याच्यावरती किती तिरस्कार करत असतील, पण त्या दिवशी त्याची ओळख येशूने बदलून टाकली आणि त्याला एवढं दिलदार बनवलं, एवढं देणारं बनवलं, त्याचं जीवन परिवर्तित झालं. मला कधी कधी एक प्रश्न पडतो, जर त्या दिवशी जक्कायची बायको समजा घरी नसेल, माहेरी जातात ना, बहिणींची धमकी असते, असं नाही केलं तर माहेरी जाईन बरं का, नगरच्या आपल्या बहिणी चांगल्या आहेत, बाहेर दुसरीकडं असं आहे. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोक, असं कधी विचार आला मनात की समजा बायको घरी नाही आहे आणि ती माहेरावरून आली बिचारी 8-10 दिवसांनी हे सगळं घडल्यावर, दार उघडलं, टिंग टॉंग, घरात बेल वाजून आली, अगो बाई हॉलमधला सोफा कुठे आहे, देऊन टाकला, फ्रीज कुठं गेलं इथलं, देऊन टाकलं, वॉशिंग मशीन कुठे, देऊन टाकली, अरे दागिने कुठे गेले माझे, देऊन टाकले. हालेलुया. ती म्हणत राहिली असेल कुठं गेलं सगळं, सगळं देऊन टाकलं, पण आज या घरात तारण आलेलं आहे, या घरात आशीर्वाद आलेला आहे, या घरात सत्य आलेलं आहे, या घरात देवाचा आशीर्वाद आलेला आहे. आमेन. आता जसं आपण फुलांची माळ बनवतो अशी वचनं ऐकूया. पहिली गोष्ट जक्कायाबद्दल ऐकली, लक्षात राहू दे, फक्त पास्टरनी काहीतरी जक्कायाबद्दल सांगितलं आहे. दुसरी एक घटना मी आपल्याला सांगणार आहे बायबलमधून, मार्क याचा 5वा अध्याय 25-38 वचनं. मार्क शुभवर्तमान, मार्क चॅप्टर 5:25-34. मार्क 5:25-34. या ठिकाणी याईर नावाच्या व्यक्तीच्या घरी प्रभू निघालाय आणि वाटेत जाता जाता 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री आहे. 12 वर्ष, सगळ्यांनी म्हणा 12 वर्ष, मोठ्या आवाजात 12 वर्ष. 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली स्त्री होती आणि या स्त्रीने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. बरं होण्यासाठी होतं नव्हतं हा जो शब्द आहे खूप पॉवरफुल आहे. होतं नव्हतं, होतं म्हणजे जे होतं तिच्याकडं, नव्हतं म्हणजे काय, कर्ज काढून, जे आहे नाही ते सरसकट सगळंच तिने बरं होण्यासाठी खर्च केला. एक हिंदीमध्ये म्हण आहे, सर सलामत तो पगडी 50, सर सलामत तो, ज्याला डोकं नाही त्याला टोपी घेऊन फायदा आहे का, ऐकत नाही तुम्ही, ज्याला डोकं नाही त्याला टोपी घेऊन फायदा आहे का, डोकं साबूत असलं तर टोप्या 100 घेता येतील, फेटे 100 घेता येतील. बोलो येशू मसीह की, डोकं जागेवर पाहिजे. स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. जेव्हा समुद्रात मोठी मोठी जहाजं जातात आणि कधी वादळ तयार झालं समुद्रात, किती पण किमती माल असू द्या, तो समुद्रात फेकून द्यावा लागतो. ऐकतंय का चर्च? हालेलुया. तो सगळा माल काय करायला लागतो, त्या वादळात समुद्रात फेकावा लागतो. नाही फेकलं तर तुमचं जहाज बुडून जाईल. फक्त जीवितांची हानी होऊ नये याचा प्रयत्न केला जातो. आज कुठल्या गोष्टींमुळे आमचं जहाज जड झालंय, बोले येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांना आम्ही सांभाळलं पाहिजे. या ठिकाणी या रक्तस्रावी स्त्रीचा आजार डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन बरं होण्याच्या ऐवजी तिचा आजार वाढत चालला. 12 वर्ष तिचा आजार आणि त्या आजारामध्ये ती दुःखी झालेली आहे. आजारामध्ये ती दीन आणि दरिद्री कंगाल झालेली आहे. त्या आजारामध्ये तिचा सगळा पैसा संपलेला आहे. आजारामध्ये तिच्याकडे होतं नव्हतं ते सगळं नष्ट झालेलं आहे. ती दुःखी झालेली आहे. आता जर तिला कुठल्या डॉक्टरकडे जायचं असेल तर तिला देण्यासाठी तिच्याकडे काहीच नाही, कारण की तिच्याकडे होतं नव्हतं ते तिने खर्च केलंय. बोलो येशू मसीह की. आता तिला असा कोणी पाहिजे जो आरोग्य देतो पण पैसे घेत नाही. बोलो येशू मसीह की. तिला आता अशा आरोग्याची गरज आहे की जो तिला फुकट आरोग्य देईल. पण जगात असा माणूस कोणी नाही जो तुम्हाला फुकट काही करेल. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीने सगळीकडे बघितलं असेल. आधीच्या डॉक्टरकडे, डॉक्टर साहेब आधी 2 लाख भरले होते आता पैसे नाही, तो म्हणला असेल उठीतून पैसा खतम, ट्रीटमेंट खतम.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पण सांगतात ना, पहिला ॲडव्हान्स भरा. पेशंट सिरियस आहे का, त्याचं काय झालं आहे, कोणाला काही घेणं देणं नाही, पहिला ॲडव्हान्स भरा, पहिले पैसे भरा, आणि त्याच्याशिवाय तुमची ट्रीटमेंट होणार नाही. त्या काळात पण तेच घडलं. लोक तेव्हापासून आजपर्यंत तसेच आहेत, काही बदलले नाही. या परिस्थितीमध्ये देवाच्या संतगणांनो, ती दुःखित अंतकरणाने तिथं आली. तिला कळालं की या गर्दीच्या आतमध्ये एक जण उभा आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. एवढा सामर्थ्यवान आहे. त्याने शब्दाने शताधिपतीच्या चाकराला बरं केलंय. एवढा सामर्थ्यवान आहे, मुर्दे उठवतो. एवढा प्रबळ आहे, देवाचा पुत्र आहे. काय करता येईल मला आता? मी जर त्याच्याकडे गेले, येशू ख्रिस्त उभा आहे, मी इथं उभा आहे, येशू मला बरं कर. काय झालं बेटा तुला, काय करू तुझ्यासाठी? येशू मला रक्तस्राव आहे. शेजारचे जेवढे लोक असतील एक घ्या दगड सगळे आणि हिला मारून टाका. का? ज्याला रक्तस्राव होतोय ती स्त्री अशुद्ध मानली जायची जुन्या करारात. लोकांमध्ये जर ती आली तर तिला शिक्षा केली जायची, असा कठीण नियम त्या काळात होता. मग तिने एक युक्ती केली, मला आरोग्य पाहिजे. कशाला त्याच्याशी बोलायचं आहे? त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होणार आहे. हालेलुया. हळूच जाते मागून गपचूप, मागच्या खुर्चीवर कुठेतरी बसते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. बरेच लोक असे सभांमध्ये येतात, गपचूप येतात, गपचूप जातात. पण देव तुम्हाला गपचूप राहू देणार नाही. तुमचं गपचूप चुपचूप परमेश्वर बंद करणार आणि देव तुम्हाला बर्तीमय सारखं ओरडायला लावणार. ए मॅन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या स्त्रीला वाटलं गुप्त रीतीने जाईल, त्याच्या वस्त्राला स्पर्श करेल, बरे झाले, चालले घरी, संपला विषय. ती गर्दी चिरायला लागली, लोक तिचं काही चालू देईनात. थोड्या वेळापूर्वी बर्ती महिला घुसू देत नव्हते, आता ह्या स्त्रीला कोणी घुसू देत नाही आतमध्ये. ती तसंच त्या आजारात सगळी ताकद एकवटून त्या गर्दीत शिरत जाई राहिली. आज कुठं कुठं लाईन लावली आहे, पण आज माझ्या येशूकडे मी आलेले आहे. आज कुठं कुठं मी गेले, मी लांब लांब गेले माझ्या आरोग्यासाठी, पण माझं आरोग्य थोड्या पावलांवरती आहे. मला ताकद लावली पाहिजे, मला अजून पुढं गेलं पाहिजे. माझ्याकडे पैसा नाही आहे प्रभू, पण माझ्याकडे विश्वास आहे. माझ्याकडे काही नाही देवा, मला तुला द्यायला काही नाही, पण माझ्याकडे विश्वास आहे, मला आज बरं व्हायचं आहे. ती गर्दीत शिरत राहिली, गर्दीत शिरत राहिली, गर्दीत शिरत राहिली. कदाचित धक्का लागला कोणाचा, खाली पडले असे. आजारी स्त्री आहे 12 वर्षाची, हिमोग्लोबिन नक्की कमी झालेलं असणार आहे तिचं. देवाच्या प्रिय लोकांनो, फार ती दुःखात व्याकुळ झालेली असेल, हृदयाचे ठोके वाढले असतील, खूप त्रासात ती असेल, पण ती पुढं चाललेली आहे, पुढं चाललेली आहे त्या गर्दीमधून. आता काहीच अंतरावरती राहिला येशूचा जगा. मला हात लावायचा आहे, मला हात लावायचा आहे. आणि बायबल सांगतं की येशूच्या वस्त्राला नाही, वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला. गोंडे कुठं असतात? वस्त्राच्या शेवटी असतात. असे वर गोंडे कोणी लावत नाही. ऐकताय का नाही? ऐकत आहे. वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला. कुठंतरी तिला वाटलं असेल की याच्या पायाला तरी हात लावो, याच्या वस्त्राला. कुठंतरी तिने त्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला तिचा जसा स्पर्श झाला, बायबल सांगतं येशूच्या शरीरातून शक्ती निघाली. हालेलुया. तिने येशूला विनंती केली नाही, ती येशूशी बोलली नाही, येशूला सांगितलं नाही, फक्त तिने येशूला हात लावला. एक स्पर्श विश्वासाचा, एक स्पर्श शक्ती निघाली. बाई, बरी झाले, मी बरी झाले, मी बरी झाले, मी बरी झाले. सांगू का? नको. लोक धोंडमार करतील, मी जाते, काही बोलायला नको, मी जाते इथून, गपचूप जाते. प्रभूने आवाज दिला, कोणीतरी मला स्पर्श केला. हालेलुया. प्रभू, किती वेळचा मी तुला धक्का मारतोय? किती गर्दी आजूबाजूला, सगळे धक्का मारतात, तू काय म्हणतो स्पर्श केला? सगळे स्पर्श करतायत, हा काय स्पर्श आहे? तुम्ही धक्के देत आहेत, पण कुणीतरी विश्वासाचा स्पर्श केलाय, कुणी मनापासून मला स्पर्श केलाय, कारण माझ्यातून शक्ती निघाली. ती माग असलेली स्त्री तिला कळालं
की आता मी लपू शकत नाही, आता मला पुढे यावं लागेल. ती भीत कापत पुढे आली. प्रभू मी तुला स्पर्श केला, 12 वर्ष आजारी होते, कुणी बरं केलं नाही, पण तुझ्या वस्त्राला शिवले मी बरी झाले, मी बरी झाले, मी बरी झाले. येशूने तिला मुली म्हटलं प्रियांनो, तिला आशीर्वादित केलं. तिच्या जीवनातून सगळी परिस्थिती येशू ख्रिस्ताने बदलून टाकली. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं या ठिकाणी 34वं वचन, Mark 5:34, तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. कशाने बरे केले? माझ्या जागेने नाही, माझ्या गोंड्याने नाही, माझ्या बोलण्याने नाही, मी नाही, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. आमीन. शांतीने जा, तुझ्या पिढेपासून मुक्त हो. त्या स्त्रीला आरोग्य मिळालं. ती प्रभूकडे आली होती. तिचा एक उद्देश होता की प्रभूच्या वस्त्राच्या काठाच्या त्या गोंड्याला स्पर्श करण्याचा, आणि तो सक्सेस झाला, सफल झाला, तिला आरोग्य मिळालं. तिसरं आणि एक शेवटचं उदाहरण बायबलमधून सांगेन, Yohan 8:1-11. या ठिकाणी एक स्त्री व्याभिचार करताना धरण्यात आली होती. शास्त्री परुषी सर्व लोक या स्त्रीला पकडतात. वडील जन, बायबल मानणारे, प्रार्थना करणारे लोक येशूची परीक्षा पाहण्यासाठी या व्याभिचारी स्त्रीला येशूकडे घेऊन आले. आणि ज्यावेळेस ते येशूकडे तिला घेऊन आले, 4th verse त्यांनी प्रभूला प्रश्न विचारलाय. Yohan 8:4, गुरुजी ही स्त्री व्याभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावावयास आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढून बोटाने जमिनीवर लिहू लागला. खूप पॉवरफुल वचन आहे प्रियांनो. ॲक्च्युली त्या स्त्रीला दोंडमार करायचा तर त्यांनी तिकडेच नेऊन गेला असता, येशूकडे आणायची काय गरज आहे? त्यांचं एक प्लॅन होतं, एक ट्रॅप होता, त्यांनी एक जाळं तयार केलं होतं की कसं येशूला अडकवायचं शब्दामध्ये. आता ती स्त्री, व्याभिचारी स्त्री उभी आहे, येशू ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्त दयेचा सागर आहे, जो कोणी येईल त्याच्याकडे त्याला माफी मिळणार आहे. आणि मग हे लोक विचारतात, मोशेने सांगितलंय धोंडमार करावा, तू काय म्हणतो बोल? जर तो म्हटला इला मारून टाका, तर हा कसला मसीहा आलाय असं म्हणणार. आणि जर ते म्हटले की नका तिला मारू, तर येशू ख्रिस्ताला आधी पहिला त्यांनी धोंडमार केला असता, कारण की तू मोशेच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलतोस. येशूला अडकवण्याचा प्रयत्न करत होता, पण येशू काय करत होता? जमिनीवरती बोटाने लिहित होता. सगळ्यांनी म्हणा, बोटाने लिहित होता. काय लिहित होता? हा, ते बायबलमध्ये लिहिलं नाही, मला पण माहीत नाही. प्रेस द लॉर्ड, हालेलुया. काहीतरी लिहित होता, बोटाने जमिनीवरती लिहित होतं. सगळे बघत उभे राहिले, सांग आम्ही काय करू, सांग आम्ही काय करू, सांग आम्ही काय करू, पण येशू ख्रिस्त आपल्या बोटाने जमिनीवर लिहित होता. या घटनेकडे थोडं बारकाईने लक्ष दिलं, येशू काय लिहित असेल, काय असेल त्याचं बोट आणि काय असेल त्याचं लिहिणं. येशूला त्या लिहिण्यातून एक संदेश सगळ्यांना द्यायचा होता. हे बोट जे आत्ता जमिनीवर लिहित आहे, हे तेच बोट आहे ज्या बोटाने त्या सिनाय पर्वतावरती 10 आज्ञा लिहिल्या होत्या. जे बोट तुम्हाला आज्ञा देणार आहे, तेच बोट आज तुम्हाला क्षमा देत आहे, तेच बोट तुम्हाला आज परिवर्तित करीत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, लिहिणारं तेच देवाचं बोट आहे. प्रभू जमिनीवर लिहित राहिला आणि खूप एकसारखं विचारत राहिले, म्हणून येशूने त्यांना प्रश्न विचारला, तुमच्यात कोण निष्पाप आहे? कधीच पाप केलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जसा हा शब्द त्यांनी ऐकला, वृद्धातल्या वृद्धापासून शेवटच्या माणसापर्यंत सर्वांनी आपल्या हातातले दगड तिथंच टाकले आणि सगळे निघून गेले. सगळ्यांना माहिती आहे आम्ही सगळे पापी आहोत. एकही व्यक्ती तिथं मारायला आलेला थांबला नाही. आता फक्त ती स्त्री आणि येशू ख्रिस्त तिथं उभा आहे. जो निष्पाप आहे तो दगड मारू शकतो. सगळ्यांनी म्हणा, जो निष्पाप आहे
तोच दगड मारू शकतो. माझा एक प्रश्न आहे, तिथं एक व्यक्ती निष्पाप आहे, तो दगड मारू शकतो. किती लोक आमेन म्हणतील? कोण आहे तो निष्पाप व्यक्ती ज्याला पापच माहीत नाही? येशूला अधिकार आहे दगड घेऊन मारायचा, पण त्याने मारलं नाही. तो म्हटला तुझ्या पापांची माफी झाली आहे. हालेलुया. ज्याला येशू माफ करतो त्याला कोणी दोषी ठरवू शकत नाही. येशूने तिला क्षमा केली. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूने तिच्या पातकांची तिला माफी केली. येशूने तिचं जीवन परिवर्तित केलं. येशूने तिला प्रश्न विचारला 10व्या वचनामध्ये. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई तुझा दोष देणारे, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा ह्यापुढे पाप करू नको. आमेन. प्रभूची स्तुती असो. तीन उदाहरणं पाहिली आपण, एक जक्कायचं, एक रक्तस्रावी स्त्री आणि एक व्याभिचारी स्त्री. ऐकलं सगळ्यांनी? पहिलं उदाहरण सगळ्यांनी म्हणा, जक्काय, रक्तस्रावी, व्याभिचारी. पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण आणि तिसरं. खूप छान, व्हेरी गुड, तुम्ही ऐकताय. प्रभूची स्तुती असो. या तीन उदाहरणात जक्कायाची इच्छा आहे, जक्काय उद्देश घेऊन आलाय, मला प्रभूला बघायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये ती स्त्री जी रक्तस्रावी आहे, तिचा उद्देश आहे येशूच्या वस्त्राला स्पर्श करायचा. तिसऱ्या उदाहरणामध्ये शास्त्री परुषी दगड घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी त्या स्त्रीला मारण्यासाठी. तीन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात की जे आपला उद्देश घेऊन तिथं आलेले आहेत. पहिल्या उद्देशामध्ये एक व्यक्ती येशूला पाहायला आलाय, त्याचा हा उद्देश आहे. पण येशूचा उद्देश त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्याने त्या व्यक्तीचं तारण केलं, त्याच्या अख्ख्या घराण्याचं तारण केलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की या रक्तस्रावी स्त्रीचा उद्देश आहे की फक्त येशूच्या वस्त्राला स्पर्श करायचा. पण त्या दिवशी नुसता स्पर्श झाऊन, फक्त स्पर्श मिळून ती बरी झाली नाही, तर तिच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं तारण आलं, ख्रिस्ताचं सामर्थ्य आलं, तिची साक्ष लोकांना कळाली, तिच्या जीवनामध्ये देवाचं गौरव झालं. कारण येशू ख्रिस्ताने तिला बाई, आंटी, मावशी म्हटलं नाही, येशूने म्हटलं मुली. किती लोक आमेन म्हणतील? त्या दिवशी ती येशूची मुलगी झाली. आली होती अनोळखी, जाताना देवाची कन्या बनून गेली, जाताना आशीर्वादित होऊन गेली. तिसऱ्या उदाहरणामध्ये लोक आले होते दगड मारण्यासाठी, पण देवाच्या लोकांनो त्यांचा उद्देश असफल केला. ते दगड तिथंच टाकले आणि त्या स्त्रीला येशूने पूर्णपणे पापांची क्षमा करून तिला नवीन जीवन दिलं, तिला उद्धार दिला आणि ह्यापुढं पाप करू नको असं प्रभूने तिला सांगितलं. तुम्ही देवाकडे येताना तुमचा उद्देश काहीही असो, उद्देश सफल होणार तो फक्त परात्पर परमेश्वराचा. हालेलुया. बोले येशू मसी की. तुमच्या जीवनामध्ये देवाचा उद्देश सफल होणार. सुरुवातीला जे वचन वाचलं आपण, नीतिसूत्रे 19:21 मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. माणसाच्या मनात कैक योजना येत असतील, माणसाच्या मनात कैक विचार येत असतील. तुम्ही कुठल्या मनाने, कुठल्या इच्छेने, तुम्हाला काय वाटतं मला चर्चमध्ये जाण्यासाठी? देवाच्या प्रिय लोकांनो, तुमची योजना काही असू द्या. कदाचित तुम्ही फक्त आरोग्य घेण्यासाठी आलेले असाल, कदाचित तुमचं एक काम व्हावं म्हणून तुम्ही देवाकडे आलेले असाल, पण तुमच्या जीवनात देवाचा उद्देश सफल झाल्याशिवाय राहणार नाही. जे तुम्ही मागता ते पण तुम्हाला मिळेल, पण देवाला त्याच्यापेक्षा अधिक देण्याची इच्छा आहे. हालेलुया. तुमच्या इच्छा पण तो पूर्ण करेल आणि त्याचा संकल्प तुमच्या जीवनात तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा उद्देश काहीही असो, पण देवाचा उद्देश आज रात्री सफल होणार आहे. तुमचा उद्देश काहीही असो, पण देव त्याच्या योजना तुमच्या जीवनात सफल करणार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, त्याच्या महान योजना तुमच्या जीवनात सफल होणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला उद्देश परमेश्वर पूर्ण करेल, पण त्याच्या उद्देशाचा सन्मान करा. त्याला सांगा, तुझा उद्देश माझ्या जीवनात पूर्ण कर, तुझा उद्देश माझ्या जीवनात सफल कर. माझ्या उद्देशाने, माझ्या मनाने मी काही करायला गेलो तर जीवनात मी कदाचित अपयशी होईल.
यिर्मयाह 29:11 मध्ये बायबल सांगतं की माझ्याकडं तुमच्यासाठी योजना आहेत आणि त्या योजना वाईट नाहीत, तर त्या योजना कशा आहेत? चांगल्या योजना आहेत. परमेश्वराकडं तुमच्यासाठी चांगले प्लॅन आहेत, परमेश्वराकडे चांगले संकल्प आहेत तुमच्यासाठी, तुमच्या जीवनाला आशीर्वादित करणारे. तुम्ही फक्त ख्रिस्ताला पाहायला जरी आलेले असाल, फक्त स्पर्श करायला आलेले असाल, तुमचा कोणाचा कदाचित वाईट एखादा उद्देश असेल, तो पण देव कॅन्सल करेल, पण उद्देश सफल होईल. जो परमेश्वराचा उद्देश आहे तोच उद्देश आमच्या जीवनात पूर्ण होणार आहे. बोलो येशू मसीह की, हालेलुया. बोलो येशू मसीह की. Thank you.